तर ठाकरेगड बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. ठाकरेगड तर सगळ्या अख्ख्या कल्याण लोकसभेत सगळीकडे इच्छुक आहे, पण इच्छुक असल्याने काय होतं, त्यांच्याकडे आज उमेदवार कोणी कोणी नाही आहे. इथले जे लोकं होती ते सगळे शिंदे गटात गेलेली आहेत. त्यांना जर आयात करण्याचं, म्हणजे आज त्यांचं कसं झालं आहे की कोणी आयात करायचं आणि उमेदवारी द्यायची, तर ती परिस्थिती नाही आहे ना. काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत आज, आणि काँग्रेस पक्ष जर असं काही चुकून कुठल्या जर घडामोडी घडल्या आणि जर काँग्रेस पक्षाला जर एकटी लढण्याची वेळ आली तर आम्ही ही सीट लढवणार.